नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सध्या आपणास माहितीच आहे की कोरोनाची तिसरी लाट आपल्या उंबरठ्यावर आहे आणि या निमित्ताने मीडियामध्ये, वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आहे. त्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि आजच्या व्हिडिओचा विषय आहे, कॉलेजेस ऑफलाईन चालू राहणार की ऑनलाईन सुरू होणार. खरं तर मागच्या 10 ते 15 दिवसांपासून आपण तिसऱ्या लाटेबद्दल चर्चा करत आहोत. आपण असं ऐकत आहोत, आपण असं वाचत आहोत की महाराष्ट्रामध्ये तिसरी लाट येऊ घातलेली आहे, कोरोनाची तिसरी लाट येत आहे. आपणास माहितीच आहे की मागच्या साधारणपणे 1.5-2 वर्षापासून महाविद्यालये बंद होती, ऑफलाईन पद्धतीने महाविद्यालय सुरू नव्हती. परंतु मागच्या 15 साधारणपणे 1 महिन्यापासून, दिवाळीच्या नंतर, आपण महाविद्यालये बऱ्यापैकी ऑफलाईन पद्धतीने सुरू झाली होती. परंतु मागच्या काही दिवसांपासून मीडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे की महाविद्यालये सुरू राहणार का पुन्हा एकदा महाविद्यालय ऑफलाईनच्या ऐवजी ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार. या संदर्भात बऱ्याच मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे आणि त्याच चर्चेचा एक विषय म्हणून आपल्यासमोर मी आज हा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येत आहे. मागच्या साधारणपणे 2 दिवसापूर्वी म्हणजेच 30 डिसेंबरला एक आपले महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील जे अकृषी विद्यापीठ आहेत, साधारणपणे 10 ते 12 अकृषी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बैठक घेतली होती आणि त्या बैठकींमध्ये साधारणपणे येणाऱ्या काळामध्ये महाविद्यालये ऑफलाईन पद्धतीने सुरू ठेवायची का ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवायची याबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण अशी चर्चा केली होती. त्याच संदर्भातला हा व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत, कॉलेजेस ऑफलाईन सुरू राहणार की ऑनलाईन सुरू होणार, या संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा विषय. मी अगोदरही नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे आणि याच संदर्भात गर्दी टाळण्यासाठी किंवा जलदगतीने होणारा प्रसार टाळण्यासाठी महाराष्ट्राचे माननीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या मीटिंगमध्ये काय निर्णय घेतला किंवा कोणत्या प्रकारचा निर्णय ते घेणार आहेत किंवा कोणत्या प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, या सर्व बाबी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा उद्देश आहे. तर काय म्हणाले उदय सामंत त्या मीटिंगमध्ये, काय ठरलं किंवा कोणता निर्णय होणार झाला आहे किंवा होणार आहे, या सर्व गोष्टींबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी सर्वांना विनंती आहे, माझं हे अकॅडमिक इन्साईट्स नावाचं ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे, आपण अजूनही हे माझं अकॅडमिक इन्साईट्स नावाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, ज्याच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत अत्यंत महत्त्वाच्या वेगवेगळ्या विषयांबद्दलच्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो, असं चॅनल आपण ते सबस्क्राईब करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. जर आपण अजूनही हे माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, जर आपण अजूनही ह्या व्हिडिओ चॅनलमध्ये नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन जो दिसतो आहे तो बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील. व्हिडिओ पाहून झाल्यानंतर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओबद्दल कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये आम्ही आणखी चांगल्या प्रकारचे इम्प्रूव्हमेंट्स करत राहू. तर सुरू करूयात हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा, जेणेकरून आपल्याला या निर्णयाबद्दलची आवश्यक अशी ती माहिती मिळेल आणि ती आपणास माहिती उपयोगी ठरेल असं मला वाटतं. तर सुरू करूयात, जास्त वेळ न घेता आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत, महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू राहणार का ऑफलाईन पद्धतीने सुरू राहणार. खरं तर हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा असा विषय आहे. आपणास माहितीच आहे की महाविद्यालये ऑनलाईन सुरू राहावीत किंवा ऑफलाईन सुरू राहावीत, यासाठी आपण बऱ्याच दिवसांपासून, आपली इच्छा आहे की महाविद्यालय येणाऱ्या काळामध्ये ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थीसुद्धा वर्गामध्ये जाऊन बसण्यासाठी, शिक्षकांकडून शिकण्यासाठी, इवन शिक्षकसुद्धा विद्यार्थ्यांना वर्गामध्ये जाऊन शिकवण्यासाठी खूप उत्सुक आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये येणारी कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय उदयजी सामंत यांनी महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठातील सर्व कुलगुरूंची बैठक, तातडीची बैठक त्यांनी 2 दिवसापूर्वी बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती चर्चा झाली. या बैठकीसाठी
महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, अकृषी विद्यापीठाचे सर्व कुलगुरू आणि बऱ्याच मोठ्या हस्ती या मीटिंगसाठी उपस्थित होत्या. तसेच माननीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंतसुद्धा या मीटिंगमध्ये आवर्जून उपस्थित होते आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी या संदर्भातल्या निर्णयासंदर्भात चर्चा केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या मीटिंगमध्ये सर्व कुलगुरूंना असं सांगण्यात आलेलं आहे की आपण येणाऱ्या या 2 दिवसामध्ये साधारणपणे या सर्व बाबींचा आढावा घ्यायचा आहे आणि प्रत्येक कुलगुरूंनी साधारणपणे रविवारपर्यंत या गोष्टींचा आढावा घेऊन एक अहवाल माननीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री उदयजी सामंत यांना तो अहवाल द्यायचा आहे. सर्व विद्यापीठातीलच्या कुलगुरूंचा तो अहवाल आल्यानंतर त्यावरती विचार करून माननीय श्री उदयजी सामंत याच्यावरती योग्य असा निर्णय घेतील. साधारणपणे हा निर्णय उद्यापर्यंत म्हणजे सोमवार दिनांक 3 जानेवारी 2022 पर्यंत येणं अपेक्षित आहे असं त्यांनी त्यांच्या मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणास 3 जानेवारी 2022 रोजी कळून चुकणार आहे की महाविद्यालये ऑफलाईन पद्धतीने सुरू राहणार आहेत की ऑनलाईन पद्धतीने सुरू राहणार आहेत. खरं तर आपण बघतो आहे की अनेक राज्यांमध्ये साधारणपणे पश्चिम बंगाल असेल, हरियाणा असेल, या राज्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालये ऑफलाईन पद्धतीने सुरू होती परंतु ती तात्काळ बंद केलेली आहेत. कोरोनाचा वाढता प्रसार, ओमायक्रॉनचा वाढता प्रसार या सर्व बाबींचा विचार करता या 2 राज्यांमध्ये असणारी ऑफलाईन पद्धतीने सुरू असलेली महाविद्यालये आता ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेली आहेत. शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आलेली आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरियंटचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आपण रोजची संख्या जर बघत असू तर येणारी संख्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. या सर्व बाबीचा विचार करता महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री उदयजी सामंत यांनी यावर निर्णय घ्यायचं ठरवलेलं आहे आणि तो निर्णय साधारणपणे सोमवार दिनांक 3 जानेवारी 2022 पर्यंत येऊ घातलेला आहे. जो काही निर्णय येईल त्याप्रमाणे आपण महाविद्यालयात हजर राहायचं का नाही राहायचं हे ठरवणार आहोत. माझी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि याप्रमाणे होणाऱ्या डिसिजनची वाट पहा. डिसिजन आल्यानंतरसुद्धा तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु या लाटेचा विचार करता आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे, वेळोवेळी सॅनिटाईज करणं गरजेचं आहे, मास्क घालणं कंपल्सरी आपल्याला ते लक्षात ठेवावं लागेल आणि त्याचं पालन करावं लागेल. निर्णय कोणताही आला तरी तो विद्यार्थ्याच्या हिताचा असेल आणि महाविद्यालय ऑफलाईन राहिलं तर खूपच छान, ऑनलाईन जरी असेल तर कुठलीही अडचण येणार नाही. परंतु ऑनलाईन असेल का ऑफलाईन असेल यासाठी मात्र आपणास माननीय श्री उदयजी सामंत यांच्या निर्णयाची वाट बघावी लागेल आणि तो निर्णय ऑफलाईनचाच असावा आपल्या सर्वांची अशी इच्छा आहे. बघूयात काय निर्णय येतो आहे. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास जी काय ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या बाबतीत चर्चा सुरू आहे त्याबद्दल मी आपल्यास एक विशेष असा मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझं हे अकॅडमिक इन्साइट्स या नावाचं चॅनल सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओबद्दल कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. भेटूयात पुन्हा आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एखादा नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.